जम्मू काश्मीर राज्यातल्या पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आलंय. त्यांचं पार्थिव पुढल्या काही वेळात बेळगावच्या सामरा विमानतळावर आणलं जाणार आहे. तुपारे हे मूळचे कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यामधल्या कारवे गावचे रहिवासी. राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजता संपूर्ण गावावर शोककळा पसरली. राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते. शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव श्रीनगर इथून दुपारनंतर पुणे इथं आणलं जाणार आहे. त्यानंतर हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल. राजेंद्र यांच्या मागे पत्नी, 9 आणि 5 वर्षांची 2 मुलं, आई वडील, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. 13 वर्षांपूर्वी राजेंद्र सैन्यात भरती झाले होते. दरम्यान या घटनेमुळे तुपारे यांच्या कारवे गावावर शोककळा पसरली आहे. गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये पूछ इथं कोल्हापूरचा सुपुत्र राजेंद्र तुपारे हा धारातीर्थी पडला, शहीद जवान झालेला आहे. त्याच्या मूळ गावामध्ये आपण इथं आलेलो आहोत. हे कारवे हे त्याचं चंदगड तालुक्यातलं मूळ गाव आहे. गावात बातमी पोहोचली पण त्याच्या कुटुंबापर्यंत अजून कुठल्या प्रकारची माहिती आलेली नाही आहे. राजेंद्र हा पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाला आहे अशा प्रकारची माहिती घरातल्यांना दिलेली आहे. आत्ता बघतो आहे आपण या भरमाजी सुदाप्पा तुपारे या स्टेडियमच्या समोर अंतिम संस्काराची तयारी केली जाते. एकूणच आपण बघतो की घरात कुणाला माहीत नाही आणि आपल्या मुलावर किंवा आपल्या पतीवर, आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार होणार आहे याची कल्पनासुद्धा त्यांच्या घरच्यांना नाही आहे. एकूणच पूर्ण इथं तयारी सुरू आहे. मला सांगा राजेंद्र कशाप्रकारे शाळेमध्ये होता, काय त्याच्या आठवणी आहेत आपल्याकडे? काही त्याच्या आठवणी सांगायच्या झाल्या तर वर्गात 8 ते 10 मुलांच्या मध्ये, हुशार मुलांच्या मध्ये त्याचा ना त्याचाही त्याचीही गणना व्हायचीच. आणि प्रत्येक वेळेला मी संदर्भासाठी काहीतरी गोष्ट एखादी सांगायला गेलो तर 3-4 मुलांच्यामधनं काही विरोधी उत्तरे यायची. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक हा राजेंद्रचा असायचा. थोडासा खोडकर स्वभाव जरी असला तरी मनातून अतिशय चांगला आणि जिद्दी आणि खेळामध्ये एक हुशार म्हणून तो नावारूपाला आला होता. तो आम्हाला कायम गावामध्ये बोलून दाखवायचा की अजून 1-2 वर्षे माझी रिटायरमेंटची शिल्लक आहेत. मी निवृत्त झाल्यानंतर एक प्राधान्यानं एका म्हणजे प्रयोगशील शेतकरी म्हणून नावारूपाला यायचं असं त्याचं कायम म्हणणं असायचं. आणि काल अचानक आम्हाला संध्याकाळी ही बातमी त्याची समजली, अक्षरशः मोठा धक्का आम्हाला सगळ्यांना बसला, संपूर्ण गावाला धक्का बसला. हा आपला राजन तुपारे हा इतका समंजस आणि शांत स्वभावाचा मुलगा होता आणि आपल्या ध्यानीमनी नसताना हे असं होईल असं आपल्या मनात पण नव्हतं, ध्यानात पण नव्हतं. असं कधी कुणावर ओढू नये अशी आमची देवाकडे प्रार्थना आहे. तो मोठा नोकरीला आहे असं काही नाही. गल्लीतनं जाताना प्रत्येक जणाबरोबर बोलायचा, हसायचा, काय करायला जायचं सगळ्यांची चौकशी करायचा. अतिशय असं खोलात जाऊन सगळ्यांची पूर्ण चौकशी घ्यायचा. आपुलकीनं वागणारा हा असा राजेंद्र पाकिस्तानच्या बाहेर हल्ल्यामध्ये शहीद झालेला आहे, पण अशा प्रकारे वारंवार त्या तिकडून घटना होतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आम्हाला खूप त्याच्याबद्दल चीड आलेली आहे. आम्हाला काय बोलायचं आणि काय सांगायचं हे पण सुचत नाही आहे. 2 महिन्यापूर्वी असाच आमचा आणखीन एक भाऊ जवान गेलेला आहे आणि ते विसरायच्या अगोदर आता हे आमच्या घरासमोरच लागूनच आमचं घर आहे. एकमेकाचे चलुक्याने आम्ही चांगले राहतो आणि हे समजून आम्हाला खूप वाईट झाले. काय बोलण्याचे सांगण्याचे किंवा हेच नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कारवे, चंदगड, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.